अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून ओळख असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते मृत्यूसमयी 66 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानं देशपातळीवर सर्वसमावेशक विचार करणारं मणमिळाऊ मुसद्दी असं ज्येष्ठ नेतृत्व काळानं आपल्यातून हिरावून घेतलं आहे. ही राष्ट्राची मोठी हानी आहे. एक मोठा आधारवड आज हरवला आहे, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. पेशानं वकील असलेले अरुण जेटली हे अतिशय विनम्र अभ्यासू व्यक्तिमत्वाचे धनी होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळं विरोधकही त्यांच्या प्रेमात पडत असत असं सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशात वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्या निमित्तानं वारंवार त्यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्या समवेत बैठकांमध्ये सहभागी होण्याचा योग आला. त्यावेळी त्यांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व जे सर्वांना भारून टाकणारे होते ते पाहायला मिळाले. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टीमुळं GST चे सर्व निर्णय पक्षीय भेद न राहता ना केवळ एकमतानं तर ते एक दिलानं मंजूर झाले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळंच देशात या कर प्रणालीची अंमलबजावणी यशस्वी ठरली असं सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंवेदनात म्हटलं आहे. आधी ज्येष्ठ भगिनी माजी मंत्री राष्ट्रीय नेत्या सुषमा स्वराज यांचे आपल्यातून जाणे आणि आता अरुण जेटली यांच्या निधनानं राष्ट्र दोन अनमोल व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाला गमावून बसला आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंवेदनात म्हटलं आहे.